बोलावं लागेल प्लेअर ऑफ द मॅच तुम्ही ज्या वेळी घेतात इथून पुढे तुम्हाला बोलावं लागेल कारण की स्पर्धा आपली हक्काची आहे असोसिएशनसाठी काय सांगशील स्पर्धा घडवली आहे असोसिएशनने चांगलंच उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे दरवर्षीच त्यांचं चांगलं असतंय त्यावेळेस माझ्या टीमने माझ्यावर विश्वास दाखवून आज मला ओपनिंगला पाठवलं त्याचंच काहीतरी आम्हाला फळ भेटले नक्कीच फळ हे भेटणार तुम्ही प्रॅक्टिस करता या सीझनचा पहिला प्लेअर ऑफ द मॅच आणि एक विनिंग विक्ट्री देखील आली आहे राहुलने काय कानमंत्र दिला होता राहुल सदैव आमच्या पाठीशी उभा असतो तो एक चांगला बॅट्समॅन ऑलराऊंडर आहे तो सदैव टीमला एक गाईड करत राहतो की आपला पुढचा लाईन अप काय करायला पाहिजे कशा पद्धतीनं गेम केला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी टीमवर तो एकटा सांभाळतो तर पुढील मॅ वाटचालीसाठी स सा खूप खूप शुभेच्छा असतील किरण वेल बेस्ट रौ, बेस्ट रौ, यू बेस्ट बेस्ट ऑफ लक थँक्यू सो मच जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे होणार आहे बदल आ, आता मात्र ऐकूया कास पठार विभागातील बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या आवाजाची दखल घेतली गेली आहे ते तुषारजीत जांभळे यांच्या वाणीमधून ऐकूया पुढील मॅचची संपूर्ण कहाणी कुठेही जाऊ नका पाहत राहा खऱ्या अर्थाने सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार विभाग सातारा मुंबई आयोजित असोसिएशन चॅम्पियन चषक पर्व क्रमांक तिसरा थँक्यू सो मच थँक यू सो मच so ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकला वॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मधील गावचा सुरप्रसिद्ध आवाज अर्थातच जा शैलेजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही वरती ऐकला स्पर्धा खूप चांगली आहे आपण स्पर्धा पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपटार आयोजित असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस पर्व क्रमांक तीन चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे मॅच क्रमांक दोन एका बाजूला दहिवड तर दुसऱ्या बाजूला पेट्री अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना युनिकलाय युट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समेत जॉईन झालेला आहे त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय पहिलाच बॉल अगदी पहिलाच बॉल कमी गतीने हा बॉल डिलिव्हर केला आणि पहिलाच बॉल आलेला आहे डॉट बॉल स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल एका बाजूला सुरेश तर दुसऱ्या बाजूला सागर अशी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पेट्री संघाच्या माध्यमातून आणि गोलंदाजीच्या रन्मेवरती तुषार गोलंदाज पहिलाच बॉल डॉट आलाय यावेळेला आणखीन एक लागोपाठचा त्याच पद्धतीचा बॉल लागोपाठचा दुसरा बॉल डॉट आलाय खरं तर सुरेश देवरे स्ट्राइक एंडला आहेत सिनियर खेळाडू आहेत लेझंड खेळाडू आहेत आज मैदानाच्या आतमध्ये पेट्री संघाच्या माध्यमातून खेळत असताना लागोपाठचे दोन बॉल त्यांनी डॉट खेळलेले आहेत तुषार यांच्याकडे चांगले बॉलिंग आहे बॉल ते आहेत हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय आहे अगदी वेगाने बॉलपर्यंत पर्यंत येतील बॉल ची पैकी करेपर्यंत सिंगल धाव इथे पूर्ण केलेले आहे आणि सिंगल धावेने पेट्री संघाचा श्री श्रीगणेशा झालेला आहे तब्बल तीन बॉलच्या नंतर पेट्री संघाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड केलेली आहे सुरेश देवरे आणि सागर मोरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुषार देवरे एक चांगली गोलंदाजी करतायत पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुषार यांच्यावरती विश्वास दाखवला आहे समोरच्या दिशेने आणखीन एक चांगला फटका शतरक्षक अगदी बॉल पर्यंत पोहोचले होते बॉल वरती झडप टाकली परंतु बॉल हातातून निसटला आणि ते मात्र एक जीवनदान मिळालंय अर्थातच सागर मोरे यांना आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया धावपलकावरती धावा आहेत तब्बल दोन धावा आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक सिंगल धाव धावपलकावरती जोडली जाते खऱ्या अर्थानं पहिली मॅच जर आपण पाहिली ना तर केसीसी कासाने विरुद्ध कातवडी लोटेकर अशी रंगली त्याच्यामध्ये पहिला सामना अक्षरशः रोमहर्षक पहायला मिळाला केसीसी कासानी टीमने तो सामना जिंकला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक दोन पेटरी विपक्ष दहिवड याही बॉलला उचलला आहे परंतु थर्टिया सर्कलच्या आतमध्ये क्षेत्रक्षक आहेत बॉलच्या खाली आलेत पकडलाय झेल आणि संपलाय सागर मोरे यांचा खेळ डिझायड वेद प्लीज कमॉन एक चांगलं मधुर गीत आपल्याला माध्यमातून पाहायला मिळत आहे ओर क्रमांक एक समाप्त झालाय अवघ्या तीन धवा धावपलका वरती आहेत पेट्री संघाच्या ओर क्रमांक दोन ला सुरुवात गोलंदाजी अनिल देवरे फौजी आलेले आहेत कमी गतीने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न सुरेश देवरे यांना हा बॉल समजलेला नाहीये समजण्या पलीकडचं क्रिकेट आपल्याला पाहायला आहे तर पायांची हालचाल ठेवावी लागेल बॉल पर्यंत पोहोचावं लागेल ज्या वेळेला तुम्ही पाय हलवता त्याच वेळेला तुम्ही पोहोचू शकाल खरं तर हा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हा बॉल सुरेख सुरेख आहे आहे फटका देखील स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय धावत्या पावलांनी क्षेत्रक्षकाने बॉलची फेकी जरूर केले स्ट्राईक एंडला तिथे मात्र दोन धावा कम्प्लीट केलेल्या आहेत अगदी संयमाने खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पेट्री संघाच्या माध्यमातून जिथे धावपलकावरती धावा आहेत पाच धावा एक पूर्णांक एक चेडोंचा खेळ समाप्त झालाय पाच धावा धावपलकावरती आहेत सुरेश देवरे अगदी आघाडीला आलेले आहेत बॅट बोलणं खूप गरजेचं आहे बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपल्याच फालोथ्रो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सुरेख झाला होता परंतु यावेळेला अगदी चोरटी धाव धावपलकावरती जोडली जाते आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया सहा धाव धावपलकावरती आहेत क्रिकेटचा खेळ म्हंटल ना तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागते प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते सहजासहजी काहीच मिळत नाहीये तुम्हाला इथे मोठं फळ मिळणार नाहीये हे प्रत्येकाला माहित आहे हा एक फुलटॉच चा बॉल आहे त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक अगदी बॉल पर्यंत पोहोचेल तो आणखीन एक सिंगल धाव धावपलकावरती जोडली जाते अजूनपर्यंत पेट्री संघाच्या माध्यमातून एकही चौकार किंबहुना षटकार आलेला नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुषार देवरे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली अवघ्या तीन धावा खर्च केल्या हा बॉल सुरेख आहे त्याला मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढला क्षेत्रक्षक अगदी वेगाने येतील आउटफिल्ड थोडीशी स्लो आहे गवत असल्यामुळे बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीने धावताना पाहायला मिळतोय सात धावा धाव दव... आठ धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम टीमने आतापर्यंत गोलंदाजी करत असताना कामगिरी केली मी म्हणेन हाय बॉल सुरेख पायावरती हा बॉल ठेवण्याचा ची गोलंदाजी आलेला आहे तो डॉट बॉल दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे धावपलकावरती धावा आहेत आठ धावा चार पूर्णांक शून्य च्या सरासरीने आतापर्यंत पेट्री संघाने धावा धावपलकावरती जमवलेत सुरेश देवरे यांनी आठ बॉलच्या पाठीमागे सहा धावा राहुल मोरे यांनी दोन बॉलच्या पाठीमागे एक धाव बनवलेली आहे आता इथून पुढे बारा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय अवघ्या धावा आठ धाव पलकावरती लावलेल्या आहेत उर्वरित बारा चेंडूंच्या पाठीमागे कमीत कमी पंचवीस ते तीस धावा पेटरी संघाला उभ्या करणं खूप गरजेचं आहे दोन्ही फलंदाज एकमेकांजवळ आले चर्चा नक्की झालेली आहे की इथून पुढे कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे परंतु आम्ही सातत्याने सांगत आलोय क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही आहे पेट्री संघाच्या फलंदाजांना आता इथून पुढे कष्ट मेहनत पराकाष्ठा करावी लागेल कारण बॅट तळपणं खूप गरजेचं आहे धावा आल्या तर नाही तीन मध्ये राज आलेले आहेत समोरच्या बाजूने सुरेश देवरे इनिक लाईव्ह युट्यूब चे सर्वे सर्व आहेत हा बॉल सोडून दिलाय डावी एस सोडून देणारा हा बॉल खराब बॉल पहायला मिळालाय अतिरिक्त धाव धावपलकावरती पेट्री संघाला आता धावा कशा काय ना धावा येणं गरजेचं आहे एक धाव धावपलकावरती जोडल्यानंतर नऊ धावा धावपलकावरती फुलटॉच बॉल पुन्हा एकदा त्याच वेगाने बॉल हाताला आहे पुन्हा एकदा डावीएसटी सोडून जाणारा हा बॉल आहे लागोपाठचे दोन बॉल खराब बॉल आता कुठेतरी पेट्री संघाच्या अकाउंट मध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत मी म्हटलं होतं धावा येणं गरजेचं आहे आता धावा येताना पाहायला आहेत एक ते दोन षटकार आले तर मॅच मध्ये आणखीन रंग भरले जातील हा बॉल खूप चांगला आहे पॅडलांची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू पायावरती आहे अतिशय वेगाने हा बॉल रिलीज केला राजने तर, राज तर पहिले दोन बॉल त्यांनी नकारात्मक टाकले तर नंतर चांगली लाईन चांगली लेन त्याला सापडले परंतु सुरेश देवरे यांना कुठेतरी बॉलच्या मिरेट पर्यंत पोहोचावं लागेल जोपर्यंत तुम्ही बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकणार नाही तोपर्यंत बॅट्स आणि बॉलचा संपर्क होणार नाही त्यामुळेच आता बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचावी लागेल फुलटॉच बॉल आहे त्याला मात्र सॉफ्ट हँडने खेळलेला आहे क्षेत्रक्षक तिथे आहेत आणि तिथे मात्र सिंगल धाव प्राप्त केले अजूनपर्यंत एकही चौकार किंवा एकही षटकार आलेला नाही आहे पेट्री टीमच्या माध्यमातून धावांची बरसात तिथे करावी लागेल परंतु मैदानाच्या आतमध्ये राहुल मोरे यांच्याकडे ताकद आहे क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची हो इथे मात्र अलाउंड दी कार्पेटच्या सायने मध्ये क्षेत्रक्षक अतिशय वेगाने येतील बॉलची ची फेकी अक्षरशः स्ट्राईक करत असताना खराब फेकी दोन प्लस वन अशा तीन धावा धावपलकावरती जोडूया तीन धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल चौदा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खर तर याच प्रोजेक्टने खेळले ना तर कुठेतरी एकवीस ते बावीस धावांपर्यंत मजल मारू शकते पेट्री सिंग संघ आणि ह्या धावा अपेक्षित नाहीये मी म्हणेन हा ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलला उसळी चांगल्या प्रकारे दिली राजकडे वेग चांगला आहे लाईन लेन सर्व काही गोष्टी जुळून येत आहेत तर उदयमुख खेळाडू आहे राज आणि आज आपला परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीने दाखवताना पाहायला मिळत आहेत कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत याला पंचांनी हात बाहेर काढलाय आणि बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये नो प्लस वन अशा दोन धावा धावपलकावरती जोडूया खर तर कमरेच्या वरती हा बॉल ठेवला होता त्यामुळे पंचानी बिमर हा बॉल घोषित केला हात बाहेर काढल्यानंतर पंचानी लगेचच नो बॉल घोषित केलेला आहे दोन धावा धावपलकावरती जोडल्यानंतर सोळा धावा धावपलकावरती ओर क्रमांक तीन मार्गस्थ आहे हाई फुलटॉचा बॉल फ्रीडच्या बॉल वरती फटका दमदार आहे शेतरक्षक बनेल प्रेक्षक बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क सहा धावांसाठी आलाय राहुल मोरे यांच्या बॅट मधून एक बिग धमाका डिझायट वेद प्लीज कुठेतरी पेट्री संघाचा कॉन्फिडन्स लेवल हाय झालेला असेल परंतु या वेळेला पहा अक्षरशः सुरेश देवरे यांनी पहा रन पूर्ण करण्यासाठी अक्षरशः डाय टाकलेले आहे परंतु मी प्रत्येकाला सांगेन की खऱ्या अर्थानं तुम्ही धाव काढत असताना किंवा ना बॉल पकडत असताना थोडं सांभाळून खेळा कारण क्रिकेट आपल्याला एक ते दोन दिवस खेळायचं असतं परंतु आपल्या कुटुंबाला असतं पूर्ण महिनाभर म्हणूनच काळजी घ्या कोणती दुखापत होणार नाही रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीने सुरेश देवरे यांनी डाय मारली आपल्या टीम साठी तेवीस धावा धावपलकावरती तीनशे षटकांचा खेळ समाप्त झालाय <laughs> <था पांके> <laughs> क्रमांक चार पहिलाच बॉल सुरेख आहे सौरभ देवरे मोन्या गोलंदाजीच्या रन्मेवरती फिरकीचा जादूगार फुलटॉस चा बॉल आहे बॅटचा आणि बॉल संपर्क नाही लागोपाठचे दोन बॉल इथे मात्र डॉट आले आणि इथे मात्र पंचांकडे हलकीशी अपील देखील केली जाते आणि पंचांनी अपील उचलून धरलेली आहे विकेटचं पतन आणि इथे मात्र राहुल मोरे यांना माघारी परतावा लागेल तेवीस धावा धावपलका वरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत हा बॉल सुरेख बॉल आहे धुंदी हा फटका आपल्याला पाहायला मिळत तानाजी मोरे एंडला आलेत कुठेतरी बॅट आणि बॉल चा संपर्क होत नाहीये धावांसाठी झगडावं लागते पिटे ट्रीम टीमला यानंतरची मॅच आहे घाटवन विपक्ष वाघाई सारखळ दोन्ही टीमचे कॅप्टन हाई बॉल सुरेख आहे आणि बॅट हवेमध्येच असताना विकेट कीपर राजन देवरे यांची चमक पहायला मिळाले आणि तिथे मात्र आणखीन एक विकेटचं पतन होत असताना तानाजी मोरे बॅक टू द डकआउट कुठेतरी पेट्री संघाची ज्या पद्धतीने सुरुवात होताना पाहायला मिळते ना ती खराब होताना पाहायला मिळते अडचणींना सामना त्यांना करावा लागतोय कारण बॅटिंग होत नाहीये बॅटिंग अटॅक होता तो मात्र कुठेतरी संपुष्टात येताना पाहायला मिळालाय हाय बॉल सुर्रेक बॉल आहे पहा लागोपाठचे मी म्हणेन चार बॉल डॉट टाकलेले आहेत पंचांच्या माध्यमातून पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते जाते आणि या सीजन मधील पहिली मिडियन षटक हाताळणार का मोन्या हे देखील पाहणं गरजेचं आहे खरं तर या अगोदर मोन्याने असे बराच वेळेला पराक्रम केलेले आहेत परंतु या सीझनमधील ही पहिलीच टुर्नामेंट आणि पहिल्याच टुर्नामेंटमध्ये असा पराक्रम करून आपल्या नावावरती एक विक्रम मोन्या लिहिणार का सुवर्ण अक्षरामध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे मित्रांनो मोन्याची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा टाळ्यावाला काय हरकत आहे फिरकीचा जादूगार टेनिस बॉल असू द्या लेदर बॉल असू द्या खूप मोठा अनुभव असणारा हा खेळाडू शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल चेंडूमध्ये बॅटची कडा लागून डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चालला आणि शेवटच्या बॉलवरती मिळालेली आहे एक धाव चोवीस धावा धावपलकावरती आहेत आणि पंचवीस धावांचं लक्ष असेल दहिवड टीम समोर मापक असं आव्हान आहे दहिवड संघासमोर खरं तर पेटरी संघ थोडासा अडचणीमध्ये येताना पाहायला मिळालं विकेट गेल्या त्यानंतर बॅट्स आणि बॉलचा मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होताना पाहायला मिळालेला नाहीये पंचवीस धावांचं लक्ष आहे यानंतरची मॅच आहे एका बाजूला घाटवण तर दुसऱ्या बाजूला वागजाई सारखं दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की विशाल दादा पवार आणि त्याचबरोबर दादा शिंदे यांना आम्ही विनंती करतो की आपण या आपल्या शुभस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत त्याचबरोबर राहुल दादा सुतार यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील या चला वागजाई सारकल टीमचे कॅप्टन प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका वाघजाई सार्कल टीमचे कॅप्टन स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार आयोजित असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी आजच्या दिवसातील मॅच क्रमांक तीन आणि त्या मॅच क्रमांक तीन चा आपण करूया टॉस घाटवण विपक्ष कॉल कोण देणार छापा देनार? असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच घाटवण टीमने हा टॉस जिंकलाय शशिकांत बघत टॉस तुम्ही जिंकलाय निर्णय काय असेल आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग घेणार आहोत खऱ्या अर्थानं जो कॅप्टन टॉस जिंकण्या तर फिल्डिंगच घेण्याचा निर्णय घेत असतो आणि तुम्ही देखील तोच निर्णय घेतला आहे परंतु फिल्डिंग करत असताना समोर एक वागजाई सारखा संघ आहे हा सीझन देखील आजच चालू झालेला आहे कशा पद्धतीने रणरीती असेल मैदानाच्या आतमध्ये सकाळी जरा धीमी असते त्यामुळे आम्ही जरा फिल्डिंग करण्याचा प्रयत्न घेतला आहे सकाळपासून आम्ही दोन मॅचेस झाले बघतोय स्कोर जरा कमीच होतोय त्यामुळे आम्ही जरा वेगळा प्लॅनिंग केलं होतं अगदी बरोबर आहे जशी दिवाळी संपली टेनिस बॉल क्रिकेटचा हंगामा चालू झाला असोसिएशन कमिटीने आपल्यासाठी दोन दिवस ही स्पर्धा आयोजित केलेली आहे असोसिएशन कमिटीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल दोन शब्द काय सांगाल आपली कमिटी इथून पुढेही मागे चांगले काम करत होते इथून पुढेही चांगलं काम करत राहील मी अशा अशा बाळगी बस शुभेच्छा देतो कमिटीसाठी थँक्यू सो मच आपण जाऊया वाघजाई सारकल टीमकडे टॉस तुम्ही गमावलाय बॅटिंग करायचे कितपत मजल मारू शकाल जास्तीत जास्त रन प्रयत्न राहील आज शनिवारचा दिवस आहे खर तर आज कामाचा दिवस आहे आणि तरी देखील संपूर्ण खेळाडू तुमचे आहेत का खूप सारे शुभेच्छा ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला खऱ्या आपल्या विशाल दादा पवार आहेत दादा पवार साहेब खरं तर रबर बॉल समाप्त झालं आणि दिवाळी देखील संपली आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली ही पहिलीच टुर्नामेंट आहे अतिशय चांगलं आयोजन आहे खरं तर वन एटीचं ग्राउंड असलं तरी ग्राउंड सुरेख आहे सुरेल आहे युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना घर बसल्या चांगला प्रतिसाद मिळतोय आणि कवर लाईव्ह खूप चांगला आहे कशा पद्धतीने या टुर्नामेंटकडे पाहताय खरं तर सर्वप्रथम मी आपल्या असोसिएशनचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या खेळाडूंना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तसेच याच्यामागे ज्यांची मेहनत आहे त्यांचेही मी आभार व्यक्त करतो हे सर्व साधारण नाही आहे हे करण्यासाठी खूप वेळ आणि खूप पैसे देखील खर्च करावे लागतात ते त्यांनी दिलेलं आहे आणि हे गोठवली मैदानामध्ये जे उत्तमरित्या असं त्यांनी आपल्याला आयोजन करून दिलं आहे तरी त्याच्याबद्दलही मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो तर खेळाडूंनीही त्यांना चांगला सपोर्ट केला पाहिजे हेही मी त्यांना सांगू इच्छितो थँक्यू सो मच so अगदी बरोबर आहे कारण एखादी स्पर्धा आयोजित करायची असेल तर त्याच्या पाठीमागे मेहनत घ्यावी लागते वेळ द्यावा लागतो पैसादेखील खर्च करावा लागतो आणि मिटीला देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या so आहेत थँक्यू सो मच जाऊया कॉम द बॉक्स मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे पंचवीस धावांचं लक्ष आहे टीम समोर खेळायला होते सुरुवात पहिलाच बॉल पहिल्याच बॉल। बॉल गिरकी घेऊन या फिरकावून दिलाय परंतु मिळेल फक्त एक धाव सौरभ मोन्या मैदानाच्या आतमध्ये डावकुरे आताच्या आहेत खर तर क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे टेनिस बॉल असू द्या रबर बॉल असू द्या किंबहुना लेदर बॉल असू द्या तिन्ही फॉरमॅट मध्ये मोन्याला मात्र अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्या सहकार्यांकडून आणि आज देखील खूप चांगला खेळ तो करतोय हो हा बॉल सुरेख आहे अगदी गोलंदाजीच्या रनम्यावरती नो बॉलचा इशारा पंचांचा आला आणि फेकी अर्थातच चक्क गोलंदाज पहिलाच गोलंदाज जर आपण पाहिलं तर तानाजी मोरे आणि त्यांच्यावरती मात्र निर्बंध टाकलेत आता मात्र धावा इथे दहिवट टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील अर्थातच दो पॅनल्टीच्या आणि एक नो बॉलची अशा तीन धावा धावपलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल तीन अंकावरती चार धावा धावपलकावरती आहेत आणखीन एक नो बॉल यस पुन्हा एकदा फेकी चक्क गोलंदाज पांडुरंग मोरे आले तसे बाहेर निघाले पा पेट्री संघाचे आतापर्यंत दोन गोलंदाज चक्क फेकी पाहायला मिळाले तानाजी मोरे आणि पांडुरंग मोरे दोन्ही खेळाडूंकडे अनुभव आहे या बॉलच्या पाठीमागे चार धावा अक्षरशः दोन पॅनेलीच्या एक नो बॉलच्या आणि एक डिक्लेअर झोन अशा चार धावा धावपलकावरती जोडूया दैवट टीमला अक्षरशः बोनस पाहायला मिळतोय तर कडक शिस्तीचं पॅनल पंचांचा आपल्या आज या दोन दिवसीय स्पर्धेमध्ये रंगलेला आहे मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी मात्र कव्हर केलेल्या आहेत मग नवी मुंबई प्रीमियर लीग असू द्या रायगड प्रीमियर लीग असू द्या टी एन एल असू द्या रतनबुवा चषक असू द्या या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांची भूमिका निभवले असे आपल्या या स्पर्धेला पंच लाभलेले आहेत म्हणूनच कडक शिस्तीचं हे पॅनल आपल्याला पाहायला मिळत आहे हा बॉल सुरेख आहे फ्रीडचा बॉल होता त्या बॉलवरती बॉलला डिप्स स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाठवलंय तिथे मात्र दोन धावा धाव जोडलेले आहेत आणि या दोन धावींच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचले तब्बल दहा अंकावरती पंचवीस धावांचं लक्ष आहे धावपलकावरती आतापर्यंत दहा धावा आहेत हाई बॉल सुरेख आहे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला परंतु पहा अगदी संजय दादा मोरे होते त्यांच्या दोन्ही पायांच्या मधून हा बॉल सीमारेषा लगत जाताना पाहायला मिळाला आणखीन दोन धावा धावपलकावरती जोडूया खरं तर पेट्री संघाचे खेळाडू आहेत ना या टीममध्ये अनेक खेळाडू आहेत ते सिनियर आहेत एकेकाळी ज्यांनी क्रिकेट स्पर्धा गाजवल्या होत्या त्यानंतर आपल्या संसारामध्ये ते अडकले गेले आणि त्यानंतर क्रिकेटपासून थोडेसे वंचित राहिले होते आणि पुन्हा एकदा मैदानाच्या हातमध्ये ते उतरलेत म्हणूनच थोडस प्रॅक्टिस त्यांचं थांबलेलं आहे परंतु आता पर पुन्हा एकदा जोमाने प्रॅक्टिस करावं लागेल खरं तर दोन हजार तेराच्या अगोदरचा क्रिकेटचा काळ जर आपण पाहिला ना तर युट्यूब नव्हतं गावाकडेच फक्त स्पर्धा व्हायच्या नवी मुंबई मुंबई शहरामध्ये स्पर्धा व्हायच्या नव्हत्या आणि म्हणूनच त्यावेळेला जे खेळाडूंनी जी मैदानं गाजवलेत असे काहीसे खेळाडू आहेत परंतु दोन हजार सोळाच्या नंतर यूट्यूब चॅनेल आलं आणि तदनंतर मात्र प्रत्येक खेळाडूचा खेळ आपल्या समोर पहायला मिळालेला आहे हा बॉल सुरेख होता गोलंदाजीच्या रनम्यावरती भिकू दादा आहेत कॅप्टन आहेत संघाचे नेते आहेत आणि त्यांनी पहा अक्षरशः या वयामध्ये देखील ते चांगली गोलंदाजी करतायत म्हणजेच काय तर हात वळवून ते बॉलिंग करतायत हे बॉल था एक अभिमानाची गोष्ट आहे हाई बॉल सुरेख आहे टप्पा पडल्यानंतर लाजवाब बॉलिंग अक्षरशः मोन्याला थांबवण्याचं काम भिकू दादा यांनी आहे एक षटकांचा खेळ समाप्त झालाय एक षटका अखेरीस धावपालकावरती धाव आहेत तब्बल तेरा धावा धावपलकावरती आहेत इथून पुढे अठरा बॉलच्या पाठीमागे अजूनही बारा धावांची आवश्यकता आहे क्रमांक दोन मध्ये सागर मोरे आलेत समोरच्या बाजूने फलंदाज प्रशांत वाघ आहेत याही खेळाडूचा दबदबा गतवर्षी आपल्याला पाहायला मिळालाय असा नामांकित खेळाडू टीमचा प्रशांत वाघ तितक्याच गोलंदाज सागर मोरे देखील आहेत याही खेळाडूकडे अनुभव चांगला आहे अठरा बॉलच्या पाठीमागे बारा धावांची आवश्यकता असताना विश्वास ठेवलेला आहे सागर मोरे यांच्यावरती पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल हा ट्रॅकर बॉल त्याच्यावरती मोठा प्रहार परंतु बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये मिळाली जाईल केवळ सिंगल धाव जरी प्रत्येक बॉलच्या पाठीमागे सिंगल सिंगल धाव आली ना तरी दहिवड संघ विजयाला गवस निघालू शकतो कारण आता बॉल आणि धावांचं जे अंतर आहे ना ते दैवड टीमसाठी खूप कमी आहे प्रेक्षकांना विनंती असेल की आपल्याकडे जर बॉल आला तर तो मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा अशी विनंती आम्ही करतोय आता इथून पुढे अकरा धावांची आवश्यकता आहे थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो मॅच आज खूप खेळवायचे आहेत आपल्याला पहिला दिवस आज आपण पाहत आहे बॉल सुरेख होता बॅट जोरकस फिरवली होती परंतु वाईट प्लस वन अशा दोन धावा धावपलकावरती आणखीन जोडूया खर तर टीमला बॅटने धावा आतापर्यंत कमी आलेले आहेत एक्स्ट्रा धावा पेट्री संघाने खूप खर्च केलेला आहे कारण पाठीमागच्याच महिन्यामध्ये दसरा आणि ह्या महिन्यामध्ये दिवाळी अक्षरशः बोनस देत दाव। दाव आहेत मी म्हणेन हाय बॉल सुरेख होता परंतु बॅट ची कडा लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये केवळ सिंगल धाव सतरा धावा धाव पलकावरती आहेत अजूनही आठ धावांची आवश्यकता सौर सौरभ देवरे सहा बॉलच्या पाठीमागे सहा धावांवरती घेत आहेत प्रशांत वाघने चार बॉलच्या पाठीमागे दोन धावा बनवलेत चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल क्षेत्रक्षक आहे थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये त्यांनी मात्र एका हाताने हा बॉल अडवलाय फेककी जरूर केले तोपर्यंत सिंगल जाव स्ट्राईक एंडला मोन्या ज्याने मात्र गोलंदाजी मध्ये चमक दाखवली फिरकीचा जादूगार उदयमुख खेळाडू टेनिस बॉल रबर बॉल आणि लेदर बॉल मध्ये ज्या खेळाडूकडे अनुभव आहे असा खेळाडू स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तिने मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा मोन्या मैदानाच्या आतमध्ये लाज जबाब कामगिरी करतोय ऑलराउंडर अष्टपैलू खेळाडू मूर्ती लहान परंतु कीर्ती महान या खेळाडूची ओळख आहे बॉल ऑन फसला आहे क्षेत्ररक्षक आहेत राहुल ओ माय गॉड मोये मोये होताना मोठा मिळालाय अक्षरशः हातामध्ये बॉल आला होता परंतु हातातून शेवटच्या शनी बॉल निसटला आणि मोन्याला एक जीवनदान फुलटॉच बॉल होता ऑन साईड वळवला डीप मिडविकेट रिझन मध्ये राहुल मोरे होते चेंडू खाली जरूर आले अगदी नजर हटी दुर्घटना घटी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं रिप्ले टेलिकास्टमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकाल अक्षरशः यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही क्रिकेटचा आनंद घेत आहे ओ हो उचल कर बोला हा सहा धावांचा टोला प्रशांत वाघच्या बॅट मधून आलाय एक धमाकेदार षटकार मॅच फिनिश करणारा हा टोले शंग प्रहार प्रशांत वाघच्या बॅट मधून काय फटका सजवला आहे रिप्ले टेलिकास्टमध्ये मध्ये पाहू शकाल जसा बॉल आला तसा मात्र बॅट वळवली ताकतीचा आणि मनगटाचा वापर करत असताना एक टोले शंग प्रहार इथे मात्र हा सामना जिंकलाय अक्षरशः दहिवड टीमने दहिवड टीमला खूप साऱ्या शुभेच्छा ऐकूया अद्वेत मदे। सर्षे सर्षे स्वागत करतोय विशाल दादा पवार बर बर... दादा सुतार आणि कास पठार विभागातील अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं आम्ही मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतोय तर जव्या मैदानाच्या दिशेने मॅच क्रमांक तीन रंगली जाईल एका बाजूला वाघजाई सारकळ त्यांच्या विरुद्ध घाटवन असा एक मोठा सामना रंगला जाईल आणि त्या मॅच मध्ये काय घडतं आहे काय बिघडतं आहे हे ऐकण्यासाठी जाऊया मायक्रोफोन वरती येतील व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र देवळी गावचा एक सुमधुर आवाज शैलेशजी जाधव सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅच ची कहाणी तोपर्यंत मी थांबतोय आपण कुठेही जाऊ नका पहात राहा ऐकत राहा असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस